दरम्यान औरंगाबादेत शेतकऱ्याच्या बांधावर पाहणीनंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात बघूया. आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी चाललेली आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेन या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होतं पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. ते करा किंवा नका करू, माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणत आहेत हेक्टरी 50,000 रुपये, ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी मंत्री काय करतायत, मुख्यमंत्री काय करतात, हे उत्सवी सरकार आहे. उत्सवमग्न सरकार आहे. सगळीकडे उत्सव आहे. उत्सव आणि बरं पंचनामे कधी करणार हो? पंचनामे करणार त्याच्यानंतर तुम्ही मदतीचे सगळं ते लंगडं घोडं धावडवणार, तोपर्यंत या शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद होते. कारण हा सीझन गेला, हा हंगाम संपला. सरकारला पादर फोडला पाहिजे. आता दगडाला सुद्धा फुटतो म्हणतात तर सरकारला काय नाही फोडलं, सरकारला घाम फोडला पाहिजे. त्याला पाजर नसेल फुटत तर सरकारला घाम फोडला पाहिजे. आणि त्या कामामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे. तुमच्या शेतकऱ्याच्या हातातच तो आसूड शोभून दिसतो. उगाच आम्ही काहीतरी घ्यायचं आणि फॅशन म्हणून फोटो काढायची नाही सोबत. हे हा तुमचा अधिकार आहे. मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं हरकत नाही, ठीक आहे. माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली, निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. ही बळीराजाशी गद्दारी, शेतकऱ्याशी गद्दारी करणार हे सरकार आहे. ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा ही अतिवृष्टी असते. सततधार पावसामध्ये सुद्धा पीक नासून जातं, अतिवृष्टीमध्ये तर जातच जातं. कधीतरी ढुकफुटी होते आणि आता सुद्धा आपण पाहू शकता की डोळ्यासमोर यांचं सोनं मातीमोल झालेलं आहे. काय आणखीन काय पडलं म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल काय? ओला दुष्काळाचा निकष लावताना ह्या मंत्र्यांना त्या चिखलात बुचकळून दाखवायचं का की आहे की नाही बघा की काय करायचं काय? म्हणजे निकष लावताना म्हणून मी म्हटलं ना की भावनेचा दुष्काळ पडला की असं होतं. या सरकार हे कोरडं आहे, नुसतं उत्सवी आहे, उत्सवप्रिय आहे. उत्सवप्रिय उत्सव साजरे करताना परत सांगतो की निदान माझ्या शेतकरी राजाला जो आपला अन्नदाता आहे तो दुःखात तर नाही ना, एवढं तरी बघा ना. नक्की करणार हो, मी स्वतः उतरेन ना, मी स्वतः उतरेन. पण ती वेळ का यावी? ठीक आहे, मला माझ्यावरती रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली, मी रस्त्यावरतीच आहे. पण आल्यानंतर तुम्हाला काही शहाणपण येते की नाही? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.